पनवेल महापालिकेच्या ताफ्यात टाटा कंपनीच्या चार इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत सध्या बाजारात इलेक्ट्रिक कारचं प्रमाण वाढलंय दमदार इंजिन आणि जास्त मायलेज देणाऱ्या या कारमुळे इंधनाची बचत होणार असून पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे त्यानुसार पनवेल महापालिकेकरिता भाड्याने वाहनांचा पुरवठा करणारी पुणे येथील जे के टुरिस्ट अँड ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत पर्यावरण कार प्रकारातील इलेक्ट्रिक वाहने महापालिकेच्या वापराकरता नव्याने आणण्यात आल्यात पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या वाहनांचा शुभारंभावेळी कामगार नेते रवी नाईक भाजप नेते अॅडव्होकेट जितेंद्र घरत पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ उपायुक्त गणेश शेट्टे वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते